नमस्कार, जय हिंद। मी अमर चालिंदरेकर, अध्यक्ष कॉप्स विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य। बॅरिस्टर नाथपै विद्यालय व जुनियर कॉलेजचे तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी येथे आपण 5 दिवसाचे आत्मसंरक्षणचे शिबिराचे आयोजन केले होते, ज्याचा समारोप आपण आज करीत आहोत। आज आपल्या सोबत इथल्या शाळेचे महाविद्यालयाचे शिक्षक नाईक सर आपल्या सोबत आहेत। नाईक सर, तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा। खरोखरच आपल्या कोकणामध्ये हा पहिलाच असा उपक्रम आहे आणि या उपक्रमाद्वारे मुलींमध्ये एक आत्मविश्वास त्या ठिकाणी वाढेल आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे जी मुली फक्त घरापर्यंत सीमा होते ते आता पुढं त्या ठिकाणी जाते किंवा त्यांच्या वाढीचे जे राहणारे आहेत लहान लहान तर त्या लहान लहान मुलींना देखील ते थोडक्यात प्रशिक्षण देतील आणि त्या लहान मुली देखील त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालतील आणि संरक्षण जे शिबिर आहे त्या शिबिराने एक चांगल्या प्रकारची चालना ही कोकणापासून सुरुवात झालेली आहे कोकणामध्ये आणि म्हणून हा एक चांगला उपक्रम आहे, चांगलं शिबिर आहे आणि हे सर्व तुम्ही आयोजित केल्याबद्दल आपलं धन्यवाद। धन्यवाद सर।